साहब क्या क्या हो तुम जो हटी? पप्पा इतना बड़ा सांबर छान बनवतात, या हॉटेलची स्पेशालिटी आहे, आपण आज ट्राय करूया। हो चालेल। मामा आमच्यासाठी 5 वडा सांबार आणि एक्स्ट्रा पाच नाही मेडे घेतो। प्रतीक्षा काही दिवसात तुझी फायनल परीक्षा सुरू होत आहे। हो पप्पा लक्षात आहे, माझा अभ्यास चालू आहे माझा। ठीक आहे, नंतर तुला डॉक्टर बनून गरिबांची सेवा करायची आहे। तोंड बघा आपल्या ताईचं, ही काय डॉक्टर बनणार। मम्मी पप्पा सांग ना यांना, काही बोलतात हे मला। अगं लहान भाऊ आहेत ते, तुझे मस्करी करतात। अगं लहान आहेत ते, सांभाळून घे त्यांना। चला निघू आता, खूप वेळ झाला। हॅलो हॅलो, हा बोल ना दिव्या। हा कुठे आहेस म्हणाल? घरी अभ्यास करतोय। अरे काही वाट बघतोय आम्ही लवकर आपल्या कट्ट्यावर। हो आलो आलो। मम्मी येतो का मी? हो लवकर ये बाळा। अरे कुठे होतास कुणाल? केव्हापासून आम्ही तुझी वाट बघतोय, आता येशील नंतर येशील म्हणून। अरे घरी अभ्यास करत बसलो होतो रे। काय रे कुणाल, काय आयटम वगैरे काय पटवली का नाही रे? काय ना, आपल्या वर्गातली समोरच्या बेंचवर बसते ती मुलगी, फार सुंदर दिसते, तू गोरा आहेस, पटेल ती तुला। काय पण काय बोलताय यार, मला अशा गोष्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे, आणि तसंही मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि आई वडिलांची सेवा करायची आहे, त्यांना सुखात ठेवायचं आहे, आणि अशा फालतू गोष्टीमध्ये अडकून मला माझ्या करिअरची आणि स्वप्नांची गद्दारी करायची नाही। अरे कुणाल चल तुला शिकवतो, मुली कशा पटवा घेते, आपल्या फाट्यावर फार सुंदर मुली येतात। हो तर मला माफ करा, मी नाही येऊ शकत। नाही रे कुणाल, तुला यावेच लागेल, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे बघ। चला चला निघू, चला 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 रे चला।
अरे वाव, ही छान मुलगी आहे. चला आज आपण ट्राय करू. चला थोड़ी तरी लाज बघा. ही आपल्या बहिणी प्रमाणेच आहे. ही जर तुमची स्वतःची बहीण असते असेच वागलं असतं का तिच्यासोबत? बहीण असेल, मुलगी असेल, याचा कसं काय विचार नाही आला तुमच्या डोक्यात? मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या थोर व्यक्तींचे फक्त पुस्तके नसता, जर त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आचरणात आणले असते ना, तर ही मुलगी तुम्हाला आयटम म्हणून दिसली नसती, ती स्वतःची बहीण म्हणून दिसली असती आणि अशी गोष्ट नक्कीच घडली नसती. आता मीच तुमच्यासमोर हात जोडतो, कारण तुमच्यामध्ये काही फरक पडणार नाही. उठता हा तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे. चल, मी तुला तुझ्या घरी सुरक्षितपणे सोडतो. अगं, हे काय करतेस? जर तुला जर पायच पडायचं असेल ना माझ्या महाराजांचे पड, कारण त्यांच्यात दिलेल्या संस्कारामुळे मी हे सर्व करू शकलो. जय भवानी. जय शिवराय. प्लीज तुला आम्हाला माफ कर, यापुढे आम्ही असे काही वागणार नाही. महाराजांनी दिले संस्कार आम्ही आचरणात आणू. त्यापुढे रस्त्यात भेटलेल्या एकट्या बिबट्या मुलीला कर्तव्य समजून तिला तिच्या घरी सुरक्षितपणे सोडू. हे कुणाल, तू या मोहिमेत एकटा नसून आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. महाराज, तुम्ही आम्हाला परस्त्रीची इज्जत करायला शिकवलात, तिला स्वतःच्या आई बहिणीप्रमाणे वर्तणूक द्यायला शिकवलात आणि हीच मोहीम आम्ही सर्वत्र राबू. जय भवानी. जय शिवराय.